अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील कुंभारी येथे असलेल्या जगातभारी कुंभारी कृषी पर्यटनावर मधमाशी पालनातून हजारो किलो मध तयार केले जात आहे। मधमाशी पालन हा एक शेतीपूरक व्यवसाय म्हणून ओळखला जातो। जंगलातून व इतर ठिकाणाहून मध गोळा करण्याची फार प्राचीन परंपरा आहे, परंतु अशा पद्धतीने मध गोळा करताना मधमाशा जाळून पोळे काढले जात असल्याने मधमाशांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट झालेली पाहायला मिळते। त्याच्या तुलनेत मधमाशी पालन करून मध गोळा करणे हा फायदेशीर पर्याय असल्यामुळे पर्यावरण प्रेमी प्रभाकर साळवे यांनी आपल्या जगातभारी कुंभारी कृषी पर्यटनावर मधमाशी पालन करून मधमाशांना कोणतीही इजा न पोहोचवता हजारो किलो मध ते तयार करत आहेत। शिवाय या माध्यमातून त्यांनी अनेक तरुणांना रोजगार देखील उपलब्ध करून दिलाय। चालू आहे शुद्ध मध या कॉलन्यांमधून त्या फ्रेममध्ये। आता यामध्ये हे जे मशीन आहे, मध काढण्याचं यंत्र आहे, यामध्ये सर्व प्रकारचं मध स्टोरेज केलं जाईल, काढलं जाईल आणि नंतर याला बॉटलमध्ये टाकण्यात येईल। गेल्या 10-15 वर्षापासून विद्यानंदजी आयरे या परिसरामध्ये काम करत आहे। एक चांगल्या पद्धतीचं काम या जगात भारी कुंभारी कृषी पर्यटनावरती मधमाशी पालनाचं जळगाव जिल्ह्यातील प्रथमच मधमाशी पालन केंद्र आहे। ज्यांना प्रशिक्षण घ्यायचं आहे ते आपण या ठिकाणी घेऊ शकता, प्रशिक्षणसुद्धा घेऊ शकता। अशा पद्धतीचं इथं मध स्टोरेज झालेलं आहे। यामधून पूर्ण मध फ्रेममधून बाहेर निघालं आहे आणि या टँकीमध्ये स्टोरेज केलं जात आहे। तर आपल्याला जर केव्हाही चांगलं शुद्ध मध पाहिजे असेल तर जगात भारी कुंभारी कृषी पर्यटनावरती निश्चितच तुम्हाला कायमस्वरूपी मिळेल। चालू आहे शुद्ध मध या कॉलन्यांमधून त्या फ्रेममध्ये। आता यामध्ये हे जे मशीन आहे, मध काढण्याचं यंत्र आहे, यामध्ये सर्व प्रकारचं मध स्टोरेज केलं जाईल, काढलं जाईल आणि नंतर याला बॉटलमध्ये टाकण्यात येईल। गेल्या 10-15 वर्षापासून विद्यानंदजी आयरे या परिसरामध्ये काम करत आहे। एक चांगल्या पद्धतीचं काम या जगात भारी कुंभारी कृषी पर्यटनावरती मधमाशी पालनाचं जळगाव जिल्ह्यातील प्रथमच मधमाशी पालन केंद्र आहे। ज्यांना प्रशिक्षण घ्यायचं आहे ते आपण या ठिकाणी घेऊ शकता, प्रशिक्षणसुद्धा घेऊ शकता। मी प्रभाकर साळवे, कृषी पर्यटक संचालक तथा मधमाशी पालक जगात भारी कुंभारी कृषी पर्यटन। या ठिकाणी आपण बघत आहात मध काढण्याचं काम इथं चालू आहे। प्राध्यापक विद्यानंदजी आहे पवन साळवे या इथं मध काढण्याचं कार्य या ठिकाणी चालू आहे। आपण बघा त्याचा एक थोडासा लाईव्ह डेमो तुम्हाला मध कशा पद्धतीचं शुद्ध मध आपल्याला मिळतं त्या सर्व तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहेत। या मधाच्या कॉलन्या आहे आणि या ठिकाणी सगळं कशा पद्धतीचं मध मधमाशा तयार करतात हे आपण आजपर्यंत झाडावरतीच मध बघतो आणि झाडावरचे मध जाळल्यामुळे मधमाशा जाळल्यामुळे मधमाशांचं प्रमाण कमी झालं आहे। परंतु आपण मधमाशी पालन हा व्यवसाय चांगल्या रीते करू शकता। जगातील तिसरा व्यवसाय म्हणून मधमाशी पालनाकडे बघितलं जातं। इथं चांगल्या प्रकारचं मध आपण विक्री करू शकतो विदेश। मधमाशी पालन हा जगातील तिसरा व्यवसाय म्हणून याकडे बघितलं जातं। सगळ्यात जास्त मध विक्री ही विदेशामध्ये आपल्या देशामध्ये होत आहे आणि मधाची मागणीसुद्धा चांगल्या प्रकारची मार्केटला वाढलेली आहे। तरी माझं आव्हान आहे तरुण बेरोजगार जे युवक असतील त्यांनी या रोजगाराकडे यायला पाहिजे। शेतकऱ्यांनीसुद्धा या व्यवसायाकडे एक व्यवसाय आणि आपल्या शेतीचं किती उत्पन्न, कारण की मधमाशी पालनामुळे आपल्या शेतातील कमीत कमी 30% उत्पन्नामध्येही
वाढ होत असती, पर्यावरणाला याचा चांगला फायदा होत असतो. मधमाशी जगणं सुद्धा तितकीच आवश्यक आहे की जितकं आपलं जीवनमान आहे तितकं मधमाशी सुद्धा जगणं गरजेचे आहे, ज्यातून आपल्या शेतकऱ्यांसाठी मधमाशीमुळे खूप चांगला फायदा होतो. तरी मी आव्हान करत आहे सगळ्यांना की आपण या व्यवसायाकडे यायला पाहिजे. या बातमीत हेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.